नमस्कार मित्रांनो, प्रशांत आहिरे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मी प्रशांत आहिरे. आजचा विषय CITS. आता CITS याच्यावर आपण आजचा व्हिडिओ तयार करण्यामागचं कारण काय आहे ते तुम्हाला नक्की समजणार. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. ओके. कारण हा CITS हा सध्या चर्चेचा विषय झालेला होता आणि CITSची COP18 ही आत्ता 2019 पार पडली. आणि 2019 CITSची COP18 ही जी पार पडली त्याच्यामुळे हा चर्चेचा विषय झालेला होता. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा विषय आहे. अंतर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच जर या ठिकाणी व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आता लक्षात घ्या की CITS काय असते. आपण मागच्या व्हिडिओमध्ये CMS जाणून घेतलं. आता CMS म्हणजे काय तर कन्व्हेन्शन ऑन मायग्रेटरी पेसिस, याच्याबद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये माहिती घेतली. जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. अतिशय महत्त्वाची माहिती त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण CITSबद्दल जाणून घेऊया. आता CITSचा फुल फॉर्म काय आहे तर द कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन इंडेंजर्ड स्पीसीज. ओके. आता CITSची जी स्थापना झाली, ह्याला लक्षात, जी साईन झाली, ज्या सह्या झाल्या त्या 3 मार्च 1973 झाल्या. आणि 3 मार्च 1973 Washington DC या ठिकाणी खूप साऱ्या देशांनी या एक प्रकारचं हे इंटरनॅशनल ॲग्रीमेंट आहे. आणि या इंटरनॅशनल ॲग्रीमेंटवर खूप साऱ्या देशांनी या ठिकाणी साईन केली. आणि ही Washington DC ही परिषद पार पडल्यामुळे या ठिकाणी CITSला Washington कन्व्हेन्शन म्हणून सुद्धा ओळखले जात असते. आता बघा, 3 मार्च 1973 CITSवर या ठिकाणी म्हणजे ह्या ॲग्रीमेंटवर जवळपास 183 देशांनी सह्या केल्या. आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी जर सांगायचं झालं तर ती सह्या ज्या झाल्या त्या 3 मार्च 1973 झाल्या. म्हणून 3 मार्च हा जो दिवस आहे तेव्हापासून प्रत्येक वर्षाला वर्ल्ड वाईल्डलाईफ डे म्हणून साजरा केला जात असतो. आता 3 मार्च 1973 आणि याच्यामध्ये 3 मार्च हा वर्ल्ड वाईल्डलाईफ डे म्हणून साजरा केला जात असतो. आता जर बघितलं, अंमलात जो आला तो 1 जुलै 1975 आला. आणि एकूण पार्टीज किती आहेत? 183. बरोबर. त्याच्यानंतर या CITSमध्ये एकूण किती भाषा बोलल्या जातात? त्याच्यामध्ये एक चायना, इंग्लिश, फ्रेंच, रशियन आणि स्पॅनिश या भाषा या ठिकाणी बोलल्या जातात. आलं लक्षात? या भाषांना या ठिकाणी CITSमधल्या या भाषांना परमिशन आहे. ओके. त्याच्यानंतर जर बघितलं, आता CITS घेण्यामागचं रिझन काय आहे? कारण COP17 जी झाली, आलं लक्षात, तर COP17 ही जॉन्सबर्गमध्ये झालेली आहे. कुठे झालेली आहे? COP17. आता आपल्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं काय? COP17. आता COP17 कुठं झालेली आहे? जॉन्सबर्ग. आता जॉन्सबर्गमध्ये COP17 जी पार पडली त्याच्यामध्ये आता जर बघितलं, Appendix 1, Appendix 2 आणि Appendix 3 असे एकूण 3 शेड्यूल आहेत, 3 परिशिष्ट आहेत. आणि त्या परिशिष्टामध्ये जर बघितलं तर परिशिष्ट 2 आपल्या देशातील आणि अजून ब्राझील वगैरे अदर जे देश आहेत, आलं लक्षात, मग त्याच्यामध्ये साऊथन इराण असेल वगैरे, आलं, तर इंडियन कॉन्टिनेंट असेल, की याच्यावरचं हे जे रोजवूड आहे ते Appendix 2 या ठिकाणी ॲड करण्यात आलेलं आहे. मग आता नक्की काय झालं? कारण की
या ठिकाणी CITH चा प्रमुख मोटो काय आहे, उद्देश काय आहे? तर CITH चा जो उद्देश आहे तो आहे एंडेंजर्ड स्पेसीज ज्या आहेत आलं लक्षात, त्यांचं ट्रेड थांबवणे, त्यांचा व्यापार थांबवायचा, हे CITH चं मेन उद्देश आहे. आणि त्याच्यामध्ये जर बघितलं मग त्याच्यामध्ये काही प्राणी असतील किंवा वनस्पती असतील किंवा त्यांपासून तयार होणारा पदार्थ असेल किंवा मेडिसिन असेल, या सर्वांच्या व्यापारावर निर्बंध घालण्याचं काम हे CITS करत असतं. आलं लक्षात? हे समजून घेणं आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे, कारण CITS नक्की काय आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे. आलं लक्षात? आता बघा, या रोज वूडला कशामध्ये टाकलं आहे, अपेंडिक्स 2 मध्ये. मग परीक्षेमध्ये जर तुम्हाला विचारलं की रोज वूड याला म्हणजे शिसवला अपेंडिक्स 2 मध्ये, म्हणजे आपल्याला अपेंडिक्स 1, अपेंडिक्स 2 आणि अपेंडिक्स 3 हे समजून घ्यावं लागणार आहे. बरोबर? मग अपेंडिक्स 2 मध्ये कधी टाकलं, COP 17. ही COP 17 24 सप्टेंबर, आलं लक्षात, ते 5 ऑक्टोंबर 2016 मध्ये जॉन्सबर्ग येथे झालेली आहे. आणि जॉन्सबर्ग कुठे आहे, आफ्रिकेमध्ये आहे. आलं लक्षात? आणि तेव्हा या ठिकाणी रोजवूडला Schedule 2 अपेंडिक्स 2 मध्ये ॲड करण्यात आलं. आलं लक्षात? मग अपेंडिक्स 1 जे आहे, आलं लक्षात, आता तुम्हाला अपेंडिक्स 1, अपेंडिक्स 2 आणि अपेंडिक्स 3 हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. आता अपेंडिक्स 1 जे आहे तर याच्यामध्ये ज्या अगदी डेंजर पेशीस आहेत, आलं लक्षात, अगदी इंडेंजर पेशीस आहेत, ज्या रेड लिस्टमध्ये जाऊन चुकलेल्या आहेत IUCN च्या, आणि विशेष म्हणजे या पृथ्वी तलावावरून त्या नामसेच होत आहेत, दुर्मिळ होत आहेत, अगदी लुप्त पावण्याच्या स्टेपपर्यंत पोचलेल्या आहेत अशा सगळ्या, आलं लक्षात, वनस्पती असो या प्राणी असो, या अपेंडिक्स 1 मध्ये टाकला जातो. आलं लक्षात? आता तुम्हाला एक लक्षात घ्या की रेड पांडा आहे, आणि हा रेड पांडा जर बघितला तर हा अगदी रेड लिस्टमध्ये गेलेला प्राणी आहे. ओके? आणि एकदमच एंडेंजर्ड आहे, चिंताजनक आहे. आणि हा प्राणी जर बघितला तर याचा जर व्यापार होत असेल तर तो व्यापार लगेच थांबविला जाईल. आणि विशेष म्हणजे ह्या प्राण्याला या ठिकाणी अपेंडिक्स 1 मध्ये टाकलं जाणार आहे, आलं, म्हणजे टाकलं जाईल. ओके? तर अशा पद्धतीने हे उदाहरण आपण ह्या ठिकाणी घेऊ शकतो. किंवा एखादी वनस्पती असं आहे की ते फक्त आणि फक्त एखाद्या कॉन्टिनेंटमध्ये, एखाद्या ठिकाणी, एखाद्या त्या कॉन्टिनेंटमध्ये, एखाद्या कंट्रीमध्ये, एखाद्या त्या कंट्रीमधील एका लहानशा लोकेशनमध्ये जर ते प्लांट फक्त तिथेच भेटत असेल आणि त्या प्लांटचा जर व्यापार होत असेल तर त्या ठिकाणी त्या व्यापारावर निर्बंध घातले जातील आणि त्याला एंडेंजर्ड असल्यामुळे त्याला अपेंडिक्स 1 मध्ये टाकलं जाईल. आणि ज्या नामसेस झालेल्या नाही आहेत, लुप्त होण्याच्या मार्गावर नाही आहेत पण ते लुप्त होऊ शकतात ह्या भीतीपोटी, या ठिकाणी असे जे अनिमल्स आहेत, असे जे प्लांट्स आहेत, आलं लक्षात, यांना अपेंडिक्स 2 मध्ये टाकलं जातं. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी काही वर्षानंतर काही लुप्त होणारे वनस्पती किंवा प्राणी यांचा जर धोका समजला असेल तर त्यांना अपेंडिक्स 3 मध्ये टाकलं जातं. मग त्यांची ओळख आहे अपेंडिक्स 1 पेसीस, अपेंडिक्स 2 पेसीस, अपेंडिक्स 3 पेसीस. मग त्याच्यामधील आपलं जे रोजवूड आहे तर रोजवूड याला COP 17, आलं लक्षात, COP 17 जॉन्सबर्गमध्ये जे झालं तर त्या ठिकाणी COP 17 मध्ये, जॉन्सबर्ग येथील COP 17 मध्ये रोजवूडला अपेंडिक्स 2 पेसीसमध्ये ॲड करण्यात आलेलं आहे. आलं लक्षात? आणि त्याच्यामुळे ह्या ठिकाणी जर बघितलं त्या रोजवूडला अपेंडिक्स 2 मधून बाहेर काढावं, आलं लक्षात, मग त्याच्यासाठी इंडिया प्रयत्न करत आहे. आलं लक्षात? हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आता बघा, कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड इन एंडेंजर्ड स्पेसीस ऑफ वाईल्ड फुना अँड फ्लोरा, याच्यामध्ये जर बघितलं तर फुना अँड फ्लोरा हे वॉशिंग्टन कन्व्हेन्शनमध्ये वापरल्या गेलेला हा वर्ड आहे.
आलं लक्षात. त्याच्यामध्ये जर बघितलं एक फुना आहे आलं, एक काय फुना आणि एक फ्लोरा आलं लक्षात. मग याच्यामध्ये फुना म्हणजे प्राणीजातीय आणि फ्लोरा म्हणजे वनस्पतीय जाती आलं लक्षात. आता लक्षात कसं ठेवायचं, फ्लोरा म्हणजे एक लक्षात घ्या फ्लावर आलं फूल, मग त्याच्यावरून लक्षात घ्या वनस्पती, म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी हे सुद्धा तुम्ही करू शकतात. मग फुना अँड फ्लोरा ओके. आणि टोटल जर बघितलं जवळपास 35,000 पेसिस ह्या सी आय टी ई एसमध्ये ॲड करण्यात आलेले आहेत आलं लक्षात. आणि हे सर्व करताना गॅटचं सुद्धा वायोलेट म्हणजे उल्लंघन होणार नाही याची आपण सगळी काळजी घेतलेली दिसून येते ओके. मग आता 35,000 पेसिस, मग त्याच्यामध्ये काही फेसिस अपेंडिक्स 1 आहेत, काही फेसिस अपेंडिक्स 2 आहेत, तर काही फेसिस अपेंडिक्स 3 आहेत आलं लक्षात. त्याच्यानंतर जर बघितलं सी आय टी एस आलं लक्षात. आता ह्या ठिकाणी जर बघितलं सी आय टी एस इज वन ऑफ द लार्जेस्ट अँड ओल्डेस्ट कन्झर्वेशन अँड सुटेनेबल यूज ॲग्रीमेंट्स इन एक्झिस्टन्स आलं लक्षात. आता अपेंडिक्स 1 जवळपास 1200 पेसिस आपल्याला पाहायला मिळत आहेत बरोबर. आता अपेंडिक्स 1 कोणकोण ॲड करण्यात आलेले आहे, कोणकोणत्या पेसिस ॲड करण्यात आलेले आहेत बरोबर. मग अपेंडिक्स 1 रेड पांडा असेल, वेस्टर्न गोरिला, चिंपाजी, टायगर, असिटिक लायन, लेफर्ड, जॉगवार, चित्ता, असिन एलिफंट, आफ्रिकन बुश एलिफंट आलं लक्षात, रायनासोर्स, हे सगळे कशामध्ये गेलेले आहेत अपेंडिक्स 1, म्हणजे याचा अर्थ हे अगदी चिंताजनक पेसिस आहेत म्हणून त्यांना अपेंडिक्स 1 टाकलेले आहे. आता जर बघितलं अपेंडिक्स 2 साधारणतः 21,000 पेसिस या ठिकाणी आलेले आहेत. मग याच्यामध्ये जर बघितलं ग्रेट व्हाईट शार्क, अमेरिकन बॅक बिअर आलं लक्षात, हॉटमॅन, माउंटन जबरा, ग्रीन इंगुना आलं लक्षात, क्वीन कोश आलं, ह्या सगळ्या पेशी ज्या आहेत या अपेंडिक्स कोण कशामध्ये टाकलेल्या आहेत 2. त्याच्यानंतर आहे अपेंडिक्स 3, साधारणतः 170 पेसीस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात बरोबर. मग त्याच्यामध्ये टू टोड स्लोत आलं लक्षात, सिटे टूंगा आलं, आफ्रिकन क्वेट आलं, अजिगेटर स्नॅपिंग स्टूर्टल, हे सगळे अपेंडिक्स 3 आहेत बरोबर. आता लेटेस्ट जर सांगायचं झालं तर लेटेस्टमध्ये आपण महत्त्वाचं काय आहे की ह्या ठिकाणी आपण बघा 7 नोव्हेंबर 2019 आता सी आय टी एस जे आहे तर त्याचं COP18 ही जी मीटिंग आहे आलं, ही COP18 जी मीटिंग आहे ती कुठं झालेली आहे, जिनिवा स्वित्झर्लँड, 17 आणि 28 ऑगस्ट 2019 झालं. म्हणून एक लेटेस्टमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की 17 आणि 28 ऑगस्ट 2019 COP18 म्हणजे कोप म्हणजे काय, तर कॉन्फरन्स ऑफ दी पार्टीज आलं, त्याची मीटिंग कुठे झालेली आहे, स्वित्झर्लँडला. मग जोड्या लावा जर असा एखादा प्रश्न आला तर COP15 जी आहे ती धोआ कतारमध्ये 13 ते 25 मार्च 2010 झाली होती, COP16 जी आहे ते बँकॉक थायलँडमध्ये 3 ते 14 मार्च 2013 झालेली होती, नंतर COP17 जी आहे ती जॉन्सबर्गमध्ये साऊथ आफ्रिका 24 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2016 झालेली होती, COP18 ही जी आहे लेटेस्टमध्ये जिनिवामध्ये झाली स्वित्झर्लँडमध्ये झालेली आहे 17-18 ऑगस्ट 2019. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, 10, 13, 16 नंतर 19 म्हणजे याचा अर्थ दर 3 या ठिकाणी सी आय टी एचची कोप म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पार्टी होत असते, परिषद होत असते आणि खूप साऱ्या चर्चा या ठिकाणी त्या केल्या जातात. कारण की सरळ सरळ इंटरनॅशनल लेवलला आलं लक्षात, ज्या एंडेंजर्ड पेसीस आहेत यांच्या व्यापारावर निर्बंध घालणे हेच मेन उद्देश हा सी आय टी एचचा
आहे हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. आता डाऊन टू अर्थ नावाचं जे मॅग्झिन आहे, आलं लक्षात, हे अतिशय महत्त्वाचं मॅग्झिन आहे. याच्यामध्ये इन्व्हायरमेंटच्या, ज्योग्राफीच्या ज्या करंट ज्या काही न्यूज आहेत या याच्यामध्ये येत असतात. आणि यू पी एस सी असो किंवा एम पी सी असो, याच्यासाठी जर तुम्ही अभ्यास करत असाल तर हे मॅग्झिन तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आता सी आय टी एस कोप 2019, आलं लक्षात, याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर असियन स्मॉल क्लाउड, म्हणजे याला स्वानो होत असं म्हणतो, आलं लक्षात. नंतर स्मूथ कोटेड अथर, आलं लक्षात, याला खैरो ओत असे म्हणतो, आलं लक्षात. हे अगदी इंडेंजर्ड पेसीस आहेत, आलं लक्षात. म बोथ द पेसीस हॅव बीन ॲट हाय रिस्क ड्यू टू ग्रेट डिमांड फॉर देअर स्किन ॲज विल ॲज फॉर देम टू बी यूज्ड ॲज पीट बोथ वेअर अर्लियर लिस्टेड अपेंडिक्स टू ऑफ द सी आय टी एस, आलं लक्षात. आता अपेंडिक्स वनमध्ये हा जो प्राणी तुम्हाला पाहायला मिळतो आहे, आलं लक्षात. मग याच्यामध्ये असियन स्मॉल क्लाउड, आलं लक्षात, आणि त्याच्यानंतर स्मूथ कोटेड ऑथर खैरो होत यांचा कॉन्फरन्स जी 18 झाली, आलं लक्षात, त्याच्यामध्ये अपेंडिक्स वनमध्ये यांना ॲड करण्यात आलेलं आहे. आता ह्या गोष्टी आपण लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यात पहिले परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं काय आहे, सी आय टी एस नक्की काय आहे, आलं लक्षात. मग सी आय टी एस नक्की काय आहे, त्याचा फुल फॉर्म काय आहे, सी आय टी एसची स्थापना कधी झाली, तर सी आय टी एसची स्थापना झालेली आहे म्हणजे त्या परिषदेची, ती वॉशिंग्टन डी सी येथे झालेली आहे, 3 मार्च 1973 झालेली आहे. एकूण पार्टीज 183 पार्टीज आहेत, जे देश आहेत. त्याच्यानंतर 3 मार्च हा दिवस वर्ल्ड वाईल्ड लाईफ डे म्हणून साजरा केला जातो. त्याच्यानंतर या व्हिडिओच्या माध्यमातून सी आय टी एचचा फुलफॉर्म काय आहे, आलं लक्षात. मग तो फुलफॉर्म तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग त्याच्याबद्दल आपण हे सांगितलेलं आहे, ओके. म्हणजे ह्या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता कन्व्हेन्शन ऑन इंटरनॅशनल ट्रेड, आलं लक्षात. मग त्याच्यामध्ये अपेंडिक्स 1, अपेंडिक्स 2, अपेंडिक्स 3, सी आय टी एचचा फुल फॉर्म, त्याच्यानंतर कधी स्थापना झाली, किती देश आहेत, आणि अगदी एंडेंजर स्पेसीजचं जी ट्रेडिंग आहे ती कशी थांबवली जाते, त्याला अपेंडिक्स 1 टाकलं जातं. ह्या सगळ्या गोष्टी परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाच्या आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो.